दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि आम्हाला सगळ्यांना शूटिंग करून व्हिडिओ जे आपण पर्यटनासाठी तयार करत आहोत त्या माध्यमातून खूप जोरात भूक लागलेली आहे. आणि केळशीतील शिवतेज निसर्ग सहवास यांच्या वाडीवर आपण आलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी त्यांनी घरगुती जेवणाची आपली व्यवस्था केलेली आहे. तर नेमकं आज जेवणात आपल्याला काय खायला मिळणार आहे आम्हाला ते आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल आज आम्हाला जेवणात काय मिळणार आहे? आज सुरमई फ्राय मिळणार आहे, कोलंबी रसा. कोकणात फेमस आहे, त्याची बनवण्याची पद्धत वगैरे मसाले काय नेमकं, या बनवण्याची पद्धत कशी आहे? आमचा घरगुती मसाला आहे, लाल तिखट असतो, आळशीची पेस्ट, कोकम आमचूर, म्हणजे कोकम म्हणजे आमचूर घालतो, त्याची पेस्ट करून लावतो, अर्धा तास त्याला लावून ठेवतो आणि नारळाचं वाटण लावतो. अजून काही इतर मेनू आपण तयार करतात का जर म्हणजे इतर पर्यटक आले तर? इतर पर्यटक आले की ते सांगतील तसं आम्ही बनवून देतो त्यांना. उकडीचे मोदक, असे वाळांची उसळ, सोलकढी देतो, पापड लोणचं असतं आणि हे लिंबू आणि चटणी असते. अजून म्हणजे आतापर्यंत तुमच्या अनुभवानुसार काय नेमकी पर्यटकांची आवड कोणत्या पदार्थाला असते? जास्त त्यांना मांसाहारीमध्ये सुरमय पापलेट असतात जास्त करून आवडतो आणि कोलंबी रसा आवडतो. मसाले आमचे घरगुतीच मसाला असतो, घरी बनवलेला, आणि त्याला काय आळशीची पेस्ट लावायची आणि ग्रेव्ही बनवायची, कांदा टॅमॅटोची ग्रेव्ही बनवून त्याला घालायची आणि वाटण असतो भाजलेलं नारळाचं ते लावायचं. नमस्कार, महापर्यटनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपण केळशीच्या समुद्र किनाऱ्यावर आलेलो आहोत. केळशी हे गाव श्री महालक्ष्मी मंदिर, याकूब बाबा यांची दर्गा, तसेच इथं बरेच काजू वगैरेच्या फॅक्टऱ्या वगैरे आहे आणि त्यासाठी ते प्रसिद्ध आहे. समुद्र किनाऱ्याजवळ जेवणाची जी मजा असते ती काहीतरी वेगळीच असते. आपण बघू शकतो की हा अनटचड बीच आपण आता बघणार आहोत. ह्या ठिकाणी निर्मनुष्य किनारा असं म्हणता येईल. या ठिकाणी आपल्याला कुणीच पर्यटक देखील या ठिकाणी दिसत नाही आहे आणि अशा किनाऱ्यावर आज आम्ही जेवण करण्यासाठी आलेलो आहोत. आम्ही ज्या ठिकाणी बसणार आहोत त्या ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जातो. कोळंबी रसा, मच्छी फ्राय आणि तांदळाची भाकरी आणि भात आम्ही हे खाणार आहोत. आमचे सहकारी देखील माझ्यासोबत आहेत. सर्व खाण्याचा आनंद आपण घेणार आहोत. तर चला, मलाही खूप आता जोरात भूक लागलेली आहे. आपण सगळं जेवणाचा मी आता आनंद घेणार आहोत.